नमस्कार, मी सविता पाटील, महिला शतक जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी कैरीची भाजी बनवणार आहे. बघा, मी तर चार कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता आपण कैरीचे छोटे छोटे काप करून घेऊ. मस्त अशा पद्धतीने कापून घ्यायचे. मस्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा काप, लहान मोठे तुम्हाला जसे पडतील तसे. मी थोडे मिडियमच ठेवणार आहे. पूर्ण कैरीचे मी असेच काप करून घेणार आहे. आता तर बघू शकता तुम्ही, मी चारही कैऱ्यांचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. मस्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा लहान मोठे. तर चला मग आता आपण सुरुवात करूया रेसिपीला. चला तर आता कढी ठेवलेली आहे मी. कढी म्हणजे आता तेल घालू आपण. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे. मस्त तेल गरम झालेलं आता आपण जिरं घालू. जिरं छान मस्त भाजून घ्यायचं आहे. जिरं छान भाजलं गेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये लसूण पेस्ट घालणार आहे. बघा, मी असं ठिचून घेतलं आहे लसूण. लसूण सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं अद्रकची पेस्ट, अद्रक सुद्धा मस्त मिक्स करून घ्यायचं. थोडीशी मिरीची पूड अशी बारीक करून घातली मी. मिरी बघा, मिरी पूड घालू. आता गॅस कमी ठेवायचा आहे. आणि इथं बडीशेप घेतली मी. बडीशेप सुद्धा अशी बारीक करून घेतली थोडीशी मी, नॉर्मल बडीशेप. एक चम्मच लाल तिखट आणि थोडीशी हळद पावडर. तिखट सुद्धा छान मस्त भाजून घ्यायचं आहे. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसारच घ्या. आता आपण त्याच्यामध्ये कैरी ॲड करू. कैरी पण छान मिक्स करून घ्यायची मस्त. आता कमी गॅसवरती मी 10 मिनटं शिजवून घेणार आहे आणि असं ढवळत राहायचं आहे. आणि याच्यात आपल्याला पाणी ॲड नाही करायचं आहे. खूप छान अशी मस्त शिजून घेते 10 मिनटं अगोदर कैरी. मग त्याच्यामध्ये आपण साखर ॲड करू मस्त. तर बघा, मस्त मी 10 मिनटं अशी शिजवून घेतली अगोदर कैरी. आता आम्ही त्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे. आता त्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे. आता बघा, मी इथे छोटी वाटी घेतलेली आहे साखर घेतलेली मी. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घाला. मी थोडं जास्त घालणार आहे कारण गोड कैरीची भाजी खूप छान लागते. आता असं साखर टाकल्यामुळे पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची साखर, कैरी आणि साखर. त्याला चिपकायला नको अशा पद्धतीने. तर बघा, साखर टाकल्यामुळे आता
भाजीला ऑटोमॅटिक पाणी सुटेल, कारण साखरचं पाणी होऊन जातं ना. बस छान ढवत राहायचे, खाली चिपकायला नको भाजी म्हणून. खूप मस्त झालेली भाजी आजची, कैरीची भाजी खूप छान वास येतोय कैरीच्या भाजीचा मस्त. तर बघा कसं पाणी झालेलं आहे. आता मी परत 3 मिनटं किंवा 4 मिनटं आपण त्याला झाकून ठेवायचं. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं, आणि झाकण ठेवल्यानंतर 1.5 ते 2 मिनटांनी चेक करून घ्यायची अगोदर भाजी, खाली चिपकायला नको म्हणून. तर चला मग आता बघू आपण कैरीची भाजी. बघा ते छान झालेली, मस्त भाजी झालेली आहे आजची रेसिपी. जास्त वेळ नाही शिजवायची मी, फक्त 4 मिनटं शिजवली आणि कमी गॅसवरती साखर टाकल्यानंतर मी 4 मिनटं शिजवली. जास्त जर शिजवली तर तिचा पाक तयार होऊन जाईल साखरेचा, म्हणून आपल्याला जास्त नाही शिजवायची. तर बघा मस्त झालेली आजची कैरीची भाजी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.